लोकशाही कडे केवळ निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहता येत नाही. संसद आणि सरकारने घेतलेले सर्व निर्णय लोकतांत्रिक असतील तर न्यायालयाची गरज भासणार नाही. समलैंगिक विवाह प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही टिप्पणी केली आहे. खरे तर या खटल्याच्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितले की न्यायालय एजीबीटी जोडप्यांच्या अधिकारांवर निर्णय देऊ शकत नाही, असे करणे अलोकतांत्रिक आहे. त्याला उत्तर देताना सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली. सरन्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले आहे की निर्वाचित सरकारचे सर्व निर्णय जर पूर्णपणे लोकशाहीवादी असतील आणि मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट पूर्ण करत असतील तर न्यायालयांची काय गरज आहे. ज्यांचे काम कायद्याचा अर्थ लावणे आहे, जेव्हा सरकार घटनात्मक मुद्द्यावर चुका करते तेव्हा न्यायालयाचे काम त्यांच्या निर्णयाची समीक्षा करणे असते. ते पुढे म्हणाले की आपल्या राज्यघटना लोकशाहीबद्दल असे सांगते की ज्यामध्ये प्रत्येकाची गरज आहे त्याचबरोबर घटनात्मक लोकशाही म्हणजे केवळ निवडणूक डेमोक्रेसी असेही नाही. दरम्यान लोकशाहीमध्ये इतर संस्थांचीही भूमिका असते आणि त्या सरकारच्या निर्णयांचा आढावा घेऊ शकतात. लोकशाहीची कोणतीही संकुचित व्याख्या संविधानात निश्चित केलेली नाही. एवढेच नाही तर समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचे मत संकुचित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तुमची लोकशाहीची व्याख्या योग्य नसून त्यामधून संकुचित विचारसरणी प्रकट होते, असेही ते म्हणाले. देशात शिक्षण हक्क कायदा हा न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच बनवला गेला आणि त्यानंतर तो मूलभूत अधिकार म्हणून लागू करण्यात आला, असेही त्यांनी पुढे सांगितले.